आज कुणी प्रधानमंत्री झाला तर त्यांनी हिंदुस्थानचा विचार हा केला पाहिजे. तो सगळ्या देशाचा प्रधानमंत्री असतो, तो एका राज्याचा नसतो. तुम्ही गेल्या वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 3 वर्षाच्या किंवा 10 वर्षाचे सगळे महत्वाचे निकाल बघा. प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे, पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असताना बाकीची राज्य संकटात टाकायची, भुके कंदाळ करायची, दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपत्ती ही गुजरातला जाईल कशी हे काम करायचं, याचा अर्थ हे ग्रस्त देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही. ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा प्रमुख होऊ शकत नाही. त्याला देशाचा विचार समजत नसेल, त्याच्या मनात येत नसेल, तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणं हे काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. त्यासाठी ही निवडणूक होतात.